महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा नेस्तनाबूत करण्याचं काम राजकीय पक्षांच्या माध्यमातून चाललंय अशी टीका छावा मराठा क्रांतीवीर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे छावा मराठा क्रांतीवीर सेनेच्या जालन्यात आयोजित कार्यक्रमानंतर गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला विरोधक सरकारच्या सगळ्या गोष्टींना खत पाणी घालत नी, असा आरोप देखील गायकर यांनी यावेळी मनोज काय निर्णय घ्यावा किंवा घेऊ नये हे बाकीच्या बगल बच्च्यांनी सांगू नये असा हल्लाबोल करण गायकर यांनी केलाय की बाबा या राज्याला नेमकं काय पाहिजे राज्य कसं चाललं पाहिजे राज्यकर्त्यांची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्या गोष्टी हे विसरलेल्या आहेत म्हणून विसरलेले सत्ताधारी आणि त्याच विसरलेल्या सत्ताधाऱ्यांना साथ देणारे विरोधक यांना आजच्या या दसरा मेळाव्यातून छावा क्रांतीवीर सेनेचा जाब विचारला जाणार आहे राज ठाकरे असं म्हणत की मराठा समाजाला हवा असलेलं आरक्षण जे आहे ते सरकार देऊ शकत नाही सत्ताधारी देखील तीच मागणी करताय विरोधक देखील तीच मागणी करताय मात्र हे फक्त मत मिळवण्यासाठी त्यांचं चालू आहे असं राज ठाकरे म्हणतात नाही राज साहेबांना काय अभ्यास आहे तो त्यांच्या जागेवर असेल आरक्षण देण्याची भूमिका ही सरकारची असते त्याला सहयोग करणं हे विरोधकांचं काम असतं पण त्यांचं एक मत बरोबर आहे की हे फक्त मराठा समाजाला खेळवताय पण राज साहेब सुद्धा काय करताय तेही तीच भूमिका घेताय ना की आर्थिक निकषावर दे आता शक्य आहे का ते आणि त्याच्यात किती वर्ष जातील मराठा समाज आधीच चाळीस वर्ष त्या आरक्षणापासून दूर असताना राजकीय लोकांनी असे वक्तव्य करून मराठा समाजाला आडकाठी घालू नये आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही बघितलं असेल परत एकदा काही जातींचा समावेश ओबीसीत केला अरे मराठा समाज इथं त्यांची मुलं आत्महत्या करताय सातत्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात लढा देत आहे जरंगे पाटलांच्या सुद्धा कोटीचे लोक एकत्र येऊन मागणी करत असताना त्या समाजाला तुम्ही ओबीसीत घेत नाही ज्यांच्या मागण्याच नाही अशा समाजाला तुम्ही ओबीसीत घेता याचा अर्थ सरकार जाणीवपूर्वक आणि विरोधक सुद्धा त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालताय असा आमचा थेट आरोप यांच्यावर आहे